महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत सरकारच्या नवीन नियमामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अडचणीत सापडली पाहूयात सविस्तर माहिती आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या नव्या नियमावलीचा फटका बसत आहे अतिवृष्टीचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा यासाठी शासनाने आता नव्या अटी शर्ती जाहीर केल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदला जमा झालेला नाही अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली दरम्यान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची भरपाई शासनाने सतरा नोव्हेंबरला जाहीर केली मात्र त्यानंतर मोबदला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा यासाठी शासनाने नव्या अटी शर्ती जाहीर केल्या आहेत त्यानुसार पुन्हा महसूल विभागाकडून शेतकऱ्यांची नव्याने माहिती मागवण्यात आली यामुळे सर्वच गोष्टीला उशीर झाला असल्याने नुकसान भरपाईला देखील उशीर होत आहे आता जानेवारी संपत आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदला जमा झालेला नाही